महाविकास आघाडीमध्ये मुंबईतल्या वर्सोवा आणि भायखळा हे दोन मतदारसंघ कोणाकडे जाणार याबद्दल सस्पेन्स कायम असताना शिवसेना ठाकरे गटाकडनं शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे, म्हणजे जवळपास त्यांची उमेदवारी आता निश्चित झालेली आहे। आणि मनोज जामसूतकर स्वतः सांगतील की मी जसं म्हटलं की भायखळा आणि वर्सोवा सस्पेन्स कायम होता आणि यामध्ये आता एबी फॉर्म तुम्हाला मिळतोय, काय सांगितलंय उद्धव ठाकरेंनी? ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलून एबी फॉर्म पक्षाच्या वतीने दिलेला आहे त्या पद्धतीने निश्चितपणे आपण म्हणता त्या पद्धतीने तिढा सुटलेला असणार आणि तिढा सुटल्यानंतर एबी फॉर्म दिला जातं हे आपल्यासारख्या पत्रकारांना चांगली माहिती आहे। आता तुमच्या समोर आव्हान असणार आहे यामिनी जाधव यांचं, या आव्हानाला कसं बघताय? मुंबईच्या जनतेला माहिती आहे की 2012 पण त्यांचं आव्हान होतं, 2017 पण मुंबई महानगरपालिकेत आव्हान होतं, आता योगायोगाने हॅट्रिक होणार आहे 2024 मधली आणि आपण सगळेजण बघाल की ते आव्हान आम्ही चांगल्या पद्धतीने पेलून पुढे निघून येऊ। इथे सुद्धा इच्छुक 2-3 जण होते, त्यामध्ये तुम्हाला आता तयारी करायला सांगितलं, आता एबी फॉर्म मिळाला, कशी तयारी होणार भायखळ्यामध्ये? बघा, इच्छुक हा प्रत्येक व्यक्ती राहू शकतो, इच्छुक हा उमेदवार हा प्रत्येक जण राहू शकतो, त्याला तो अधिकार दिलेला नैतिकतेचा आणि त्याच्यानंतर ज्या सगळ्या इच्छुकांमध्ये ज्या वेळेला पक्षप्रमुख निर्णय घेतात तो सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने ज्या अर्थी मला एबी फॉर्म दिला त्या पद्धतीने आम्ही सगळेजण जे इच्छुक आहेत ते आणि आम्ही सगळेजण मिळून आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी ही बायका विधानसभेची जागा आम्ही मोठ्या मार्जिनने निवडून आणू। कधी अर्ज भरणार? आता उद्या रविवार आहे, शनिवार रविवार आहे, सोमवार मंगळवारपर्यंत पक्षाच्या बाकीचे आमचे पदाधिकारी आहेत, विभाग प्रमुख आहे, त्यांच्याशी चर्चा करून दिवस निश्चित केला जाईल। खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला। त्यामुळे होते मनोज जामसूतकर, त्यांनी सांगितलं की उमेदवारी त्यांची जवळपास निश्चित झाली आहे, उद्धव ठाकरेंनी त्यांना एबी फॉर्म दिलेला आहे आणि सोमवारमध्ये ते अर्ज सुद्धा उमेदवारी अर्ज सुद्धा आपला भरणार आहे। कॅमेरा अनिल संघरे, समी वेदांत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।